नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ खास ट्रायल मॉक टेस्ट चे आन्सर एक्सप्लेन करण्यासाठी बनवलेला आहे. जर आपण ट्रायल मॉक टेस्ट दिली नसेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर पहिला प्रश्न होता, रँकिन्स फॉर्म्युला इज यूज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ लेटरल प्रेशर इन केस ऑफ शॅलो बीन, डीप बीन, बोथ शॅलो अँड डीप बीन, अल्ट्रा डीप बीन. तर त्याचं योग्य उत्तर होतं शॅलो बीन. तर शॅलो बीन म्हणजे काय? शॅलो बीनचा प्लेन ऑफ रप्चर हा ग्रेन सरफेसला मिळतो अपोजिट साईडला स्ट्राईक होण्याच्या आधी, त्याला शॅलो बीन म्हणतात. बऱ्याचदा हा देखील प्रश्न फिल इन द ब्लँक्समध्ये विचारू शकतात. तर शॅलो बीनची जी ग्रेनची डेप्थ आहे ती 4 times हायड्रॉलिक रेडियसपेक्षा कमी पाहिजे. म्हणजे HD इज लेस दॅन 4R, वेअर R इज हायड्रॉलिक रेडियस. हायड्रॉलिक रेडियस इज नथिंग बट एरिया ऑफ बीन डिवाइड बाय पेरिमीटर ऑफ बीन. तर शॅलो बीनचं लॅटरल प्रेशर काढण्यासाठी एरिस फॉर्म्युला वापरतात आणि रँकिन्स फॉर्म्युला देखील वापरतात. तर डीप बीन म्हणजे प्लेन ऑफ रप्चर मीट्स अपोजिट साईड बिफोर इट इमर्जेस फ्रॉम द ग्रेन. म्हणजे सगळ्यात आधी प्लेन ऑफ रप्चर अपोजिट साईडला मीट करतो, त्याला डीप बीन म्हणतात. तर डीप बीनसाठी डेप्थ ऑफ ग्रेन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 times हायड्रॉलिक रेडियस ऑफ बीन. तर डीप जॅन्सन थेरी इज यूज टू कॅल्क्युलेट लॅटरल प्रेशर इन डीप बीन. म्हणजे डीप बीनचं लॅटरल प्रेशर काढायचं असेल तर जॅन्सन थेरी वापरतात. आणि हा रँकिन्स कोइफिशियंट विच इज डिनोटेड बाय के इज इक्वल टू 1 - sin φ + 1 + sin φ, वेअर φ इज द अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन अँड के इज रँकिन्स कोइफिशियंट विच इज लॅटरल प्रेशर डिवायडेड बाय व्हर्टिकल प्रेशर. मोस्ट पॉप्युलर फेन्सिंग फॉर जनरल फार्म यूज इज ओवन वायर मेस फेन्सिंग, इलेक्ट्रिक फेन्सिंग, इम्प्रूव्ड इलेक्ट्रिक फेन्सिंग, बार्ब्ड वायर फेन्सिंग. तर ओवन वायर मेस फेन्सिंग अशा प्रकारचे असते, ही इलेक्ट्रिक वायर फेन्सिंग आणि ही बार्ब्ड वायर फेन्सिंग. तर मोस्ट कॉमनली ओवन वायर फेन्सिंग फार्मला प्रोटेक्ट करण्यासाठी वापरतात. मेजर फोर्स ऑफ ॲक्शन इन केस ऑफ रिट्स मिल इज क्रशिंग, इम्पॅक्ट, शेअर, कटिंग. तर त्याचं उत्तर आहे इम्पॅक्ट. रिट्स मिल, वेन टू बॉडीज कोलाइड इम्पॅक्ट दे कंप्रेस इच अदर अंटील दे हॅव द सेम वेलॉसिटी. पॉझिटिव्ह एंट्रॉपी ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इंडिकेट्स हीट ॲडिशन टू द सिस्टीम, हीट रिजेक्शन बाय द सिस्टीम, नो ॲडिशन ऑर रिजेक्शन ऑफ सिस्टीम टू ऑर फ्रॉम द सिस्टीम. एंट्रॉपी इज नॉट रिलेटेड टू रिजेक्शन ऑर ॲडिशन ऑफ हीट. पॉझिटिव्ह एंट्रॉपी इंडिकेट्स हीट ॲडिशन अँड निगेटिव्ह एंट्रॉपी इंडिकेट्स हीट रिजेक्शन बाय द सिस्टीम. कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल रेफर्स टू टेस्टिंग ऑफ सीड ड्रिल फॉर रो टू रो स्पेसिंग, प्लांट टू प्लांट स्पेसिंग, करेक्ट सीड रेट, ऑपरेशनल विड्थ. द आन्सर इज करेक्ट सीड रेट. कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल, द प्रोसिजर ऑफ टेस्टिंग द सीड ड्रिल फॉर करेक्ट सीड रेट इज कॉल्ड कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल. तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की हे कॅलिब्रेशन नेमकं करतात कसं. तर सगळ्यात आधी विड्थ, सीड ड्रिलची विड्थ फाईन केली जाते. विड्थ इज गिवन बाय एम इन टू एस, वेअर एम इज नंबर ऑफ फरो ओपनर अँड एस इज स्पेसिंग बिटवीन द ओपनर्स. तर आपण त्याच्यासाठी 10,000 meter square म्हणजे 1 hectare एरिया निवडतो. लेंथ इन टू विड्थ इज इक्वल टू 10,000 meter square. तर एक लेंथ फाईंड केली जाते विच इज गिवन बाय 10,000 डिवाइड बाय विड्थ इन मीटर. नंतर त्यानंतर आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्युशन्स फाईंड करायचे असतात. म्हणजे एक जी लेंथ आपण फाईंड केली ती कवर करायला त्या सीड्रिलला, ग्राउंड व्हील जे असतं सीड्रिलचं त्याला किती नंबर ऑफ रिव्होल्युशन्स लागतात तेवढी लेंथ कवर करायला, मग आपण ती नंबर ऑफ रिव्होल्युशन्स फाईंड करतो. मग नंतर जॅक द सीड्रिल सो दॅट द ग्राउंड व्हील टर्न फ्रीली, म्हणजे ते इझिली मूव होता येईल असं ग्राउंड व्हील ठेवतात. आणि प्रत्येक बूटला, म्हणजे जे सीड्रिलचं बूट असतं तिथे एक कंटेनर ठेवतात जेणेकरून आपण जे वरून सीड ड्रॉप करतो आहे ते त्या कंटेनरमध्ये कलेक्ट होतील. आणि नंतर आपण त्याचं किती KG आपल्याला सीड लागले ते मेजर करू शकतो. तर आपण नंबर ऑफ रिव्होल्युशन्स फाईंड केले तेवढ्या लेंथला किती लागतात, मग तेवढे रिव्होल्युशन आपण मॅन्युअली करायचे.
आणि ते मॅन्युअली केल्यावर मग आपल्याला एक प्रत्येक कंटेनरमध्ये सीड जमा होतात, तर आपल्याला सीड रेट भेटतो KG, म्हणजे तेवढी लेंथ कवर लेंथ आणि विड्थ, म्हणजे टोटल एरिया कवर करायला आपल्याला किती सीड्स लागतात ते KG भेटतात. मग आपण त्यानुसार तेवढ्या एरियाला एवढे सीड्स, तर 10,000 मीटर स्क्वेअरला किती सीड्स लागतात असा सीड रेट KG पर हेक्टरमध्ये काढू शकतो. लेंथ ऑफ गुंटूर चेन इज 20 मीटर, 30 मीटर, 66 फीट, 100 फीट. तर याचे उत्तर आहे 66 फीट. तर आपण चेन्सचे टाईप पाहूयात. आता मेट्रिक चेन. मेट्रिक चेन आर द मोस्ट कॉमनली यूज चेन इन इंडिया. दिस टाईप्स ऑफ चेन्स कम इन मेनी लेंथ सच एज 5 मीटर, 10 मीटर, 20 मीटर अँड 30 मीटर. पण त्यातल्या त्यात मोस्ट कॉमनली यूज्ड इज 20 मीटर चेन. टॅलीज आर प्रोव्हाइडेड ॲट एव्हरी 2 मीटर ऑफ द चेन फॉर क्विक रेडिंग. गंटूर्स चेन ऑर सर्वेअर्स चेन. गंटूर्स चेनलाच सर्वेअर्स चेन म्हणतात. तिची लेंथ असते 66 फीट आणि त्या 66 फीटमध्ये 100 लिंक्स असतात, इच लिंक ऑफ 0.66 फीट. तर एक मेजरमेंट्स बऱ्याच जण नाही विचारत, पण तरी पण एकदा लक्षात असू द्या. 10 स्क्वेअर गंटूर्स चेन इज इक्वल टू 1 एकर, 10 गंटूर चेन्स इज इक्वल टू 1 फरलॉन्ग अँड 80 गंटूर चेन्स इज इक्वल टू 1 माईल. इंजिनियर्स चेन. दिस चेन्स कम इन 100 फीट लेंथ. इंजिनियर चेनची लेंथ 100 फीट असते, 100 लिंक्स बीइंग 1 फीट लाँग. ॲट एव्हरी 10 लिंक्स अ ब्रास लिंक ऑर टॅक्स आर प्रोव्हाइडेड फॉर इंडिकेशन ऑफ 10 लिंक्स. रीडिंग आर टेकन इन फीट अँड डेसिमल. रेव्हेन्यू चेन. द स्टँडर्ड साईज ऑफ दिस टाईप ऑफ चेन इज 33 फीट. द नंबर ऑफ लिंक्स आर 16, ईच लिंक बीइंग 2 फीट. दिस चेन इज कॉमनली यूज्ड इन कॅडेस्ट्रल सर्वे. नंतरचा प्रश्न होता फॉर ट्रान स्टँड्स फॉर फॉर्मुला ट्रान्सफर, फॉर्मुला ट्रान्सलेशन, फॉर्मॅट ट्रान्सफॉर्मेशन, फॉर्मुला ट्रान्सफॉर्मेशन. तर याचं योग्य उत्तर आहे फॉर्मुला ट्रान्सफॉर्मेशन. टेम्परेचर अँड प्रेशर कॉम्बिनेशन ॲट विच वॉटर को एक्झिस्ट इन ऑल फॉर्म इज नोन ॲज मॅजिक पॉईंट, युनिव्हर्सल पॉईंट, ॲब्सोल्यूट पॉईंट, ट्रिपल पॉईंट. तर त्याला ट्रिपल पॉईंट म्हणतात, म्हणजे त्या पॉईंटला वॉटर तिन्ही स्टेटमध्ये एक्झिट करतं. तर ते कोणत्या टेम्परेचरला आणि कोणत्या प्रेशरला ते आपण येत्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन डिफाईन्स सलाइन सॉइल. EC स्टँड्स फॉर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॅच्युरेशन एक्स्ट्रॅक्ट अँड ESP स्टँड्स फॉर एक्सचेंजेबल सोडियम परसेंटेज. वेअर EC इज लेस दॅन 4, ESP ग्रेटर दॅन 15, pH इज इक्वल टू 10. EC ग्रेटर दॅन 4, ESP लेस दॅन 15, pH इज इक्वल टू 8. EC लेस दॅन 4, ESP लेस दॅन 15, pH इज इक्वल टू 8. EC ग्रेटर दॅन 4, ESP ग्रेटर दॅन 15, pH इज इक्वल टू 10. तर याचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. तर हा मी बऱ्याचदा हा क्वेश्चन रिपीट करतो आहे कारण की खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, प्रत्येक वेळी येतोच येतो. तर बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की लक्षात कसं ठेवायचं, तर त्यासाठी एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, सलाइन सॉइल, अल्कली सॉइल अँड सलाइन अल्कली सॉइल. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज ग्रेटर दॅन 4 dSm/m इन केस ऑफ सलाइन सॉइल. मग आता याच्यात चिन्हांचं बघायचं, पहिल्यांदा ग्रेटर दॅन, नंतर दोन्ही स्मॉलर दॅन. ESP एक्सचेंजेबल सोडियम परसेंटेज इज लेस दॅन 15% अँड pH इज लेस दॅन 8.5% पहिल्यासाठी. तर आता अल्कली सॉइलसाठी EC इज लेस दॅन 4 dSm/m, ESP इज ग्रेटर दॅन 15% अँड pH इज ग्रेटर दॅन 8.5. म्हणजे तुम्ही एकदा वरची सलाइन सॉइलची लाईन लक्षात ठेवली की अल्कली सॉइलची लाईन तुम्ही आपोआप लक्षात ठेवू शकता. फक्त तुम्हाला सिम्बॉल एक्सचेंज करायचं, अपोजिट सिम्बॉल करायचं आहे. आणि सलाइन अल्कली सॉइल म्हणजे कसं, दोघांच्या प्रॉपर्टी असणार, सलाइन सॉइलची देखील आणि अल्कली सॉइलची देखील. मग EC इज ग्रेटर दॅन 4 dSm/m ही प्रॉपर्टी सलाइन सॉइलची आहे. एक प्रॉपर्टी सलाइन सॉइलची घेतली इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आणि एक्सचेंजेबल सोडियम परसेंटेज प्रॉपर्टी जी सलाइन अल्कली सॉइलची आहे ती अल्कली सॉइलची घ्यायची. ESP इज ग्रेटर दॅन 15% अँड pH इज इक्वल टू 8. डायरेक्ट सिम्बॉल चेंज करायचं, इज इक्वल टू 8.5. तर अशा प्रकारे हा तुम्ही चार्ट लक्षात ठेवू शकता. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज नॉट यूज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ सॉइल मॉइश्चर कंटेंट. द आन्सर इज करंट मीटर, टेन्शिओमीटर. सॉइल मॉइश्चर कंटेंट मेजर डिटरमाइन करायला वापरतात. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स मीटरसुद्धा सॉइल मॉइश्चर कंटेंटसाठी वापरतात. आणि न्यूट्रॉन मॉइश्चर मीटरसुद्धा
सॉइल मॉइश्चर कंटेंट फाइंड करण्यासाठी वापरतात, तर करंट मीटर आपण मोस्टली डिस्चार्ज फाइंड करण्यासाठी वापरतो. द ड्राइंग प्रोसेस इन विच अ सॉलिड फॉर्म ऑफ वॉटर इज डायरेक्टली कन्वर्टेड टू वेपर फॉर्म, म्हणजे इनडायरेक्टली सब्लिमेशन, अशा कोणती ड्राइंग प्रोसिजर आहे म्हणजे ज्याच्यात जे मॉइश्चर कंटेंट आहे ते सॉलिड फॉर्ममधलं सॉलिड फॉर्ममध्ये त्याला आधी कन्वर्ट करतात आणि मग ते डायरेक्ट वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं, अशी कोणती ड्राइंग प्रोसेस आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे फ्रीज ड्राइंग. इफ प्लांटेशन इज यूज्ड इन वॉटर लॉक्ड एरिया द टाइप ऑफ सरफेस द टाइप ऑफ ड्रेनेज इज कॉल्ड बायो ड्रेनेज. प्लांट्सला मोस्टली बायो अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मोल्ड ड्रेनेज आपण मोस्टली क्ले सॉइलमध्ये वापरतो आणि सरफेस आणि सबसर्फेस ड्रेनेजचं तर तुम्हाला माहितीच असेल. LSU ड्रायर वॉज डेव्हलप्ड बाय लुझियाना स्टेट युनिव्हर्सिटी USA. टर्मिनल वेलोसिटी ऑफ मटेरियल इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉर द डिझाईन ऑफ न्यूमॅटिक कन्व्हेयर्स. न्यूमॅटिक ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट्स विच इज रिलेटेड टू टर्मिनल वेलोसिटी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॅलिड रिप्रेझेंटेशन ऑफ बिट्स, 8-bit, 16-bit, 24-bit, 32-bit. द आन्सर इज 24-bit बिकॉज द रिप्रेझेंटेशन ऑफ बिट इज डिनोटेड बाय 2 to the power 1, 2, 3 लाईक दॅट. मीन्स म्हणजे 2 ची पहिली पॉवर, 2 ची दुसरी पॉवर, 2 चा स्क्वेअर, 2 चा क्यूब, 2 चा 2 चौथी पॉवर, अशा टाईपमध्येच बिट्स रिप्रेझेंटेशन केले जातात. तर 24 विच इज नॉट व्हॅलिड रिप्रेझेंटेशन ऑफ बिट. प्लेसिंग अ ग्रुप ऑफ सीड ॲट अबाउट इक्वल इंटरवल इन रोज इज कॉल्ड ड्रिल सीडिंग, हिल ड्रॉपिंग, बेड प्लांटिंग, प्रिसिजन प्लांटिंग. मी मॉक टेस्टचा अॅनालिसिस चेक केला तर बऱ्याच जणांनी ड्रिल सीडिंग हा ऑप्शन निवडला आहे. तर प्लेसिंग अ ग्रुप ऑफ सीड्स, ज्यावेळेस ग्रुप असतो ग्रुप ऑफ सीड्स त्यावेळेस हिल ड्रॉपिंग, आणि ज्यावेळेस प्लेसिंग अ सीड पर्टिक्युलर सीड मेन्शन केलेले असते त्यावेळेस त्याला प्रिसिजन प्लांटिंग असतं. तर आपण मेथड्स ऑफ सोईंग पाहूयात. ब्रॉडकास्टिंग म्हणजे नॉर्मली आपण ब्रॉडकास्ट करतो सीड. डिबलिंगमध्ये प्रोसेस ऑफ प्लेसिंग सीड इन होल्स मेड इन सीड बेड अँड कवरिंग देम, त्याला डिबलिंग म्हणतात. ड्रिलिंग प्रोसेस ऑफ ड्रॉपिंग द सीड इन फरो इन अ कंटिन्युअस फ्लो अँड कवरिंग देम विथ सॉइल, त्याला ड्रिलिंग म्हणतात. सीड ड्रॉपिंग बी अँड द प्लाव म्हणजे नॉर्मली आपण प्लाव पुढे नेतो आणि त्याच्यामागे मॅन्युअली आपण सीड ड्रॉप करतो. मोस्टली विलेजेसमध्ये ती कॉमन मेथड वापरतात. हिल ड्रॉपिंग, इन दिस मेथड सीड्स आर ड्रॉप्ड ॲट फिक्स स्पेसिंग अँड नॉट इन कंटिन्युअस स्ट्रीम. स्पेसिंग बिटवीन प्लांट टू प्लांट इन अ रो इज कॉन्स्टंट. चेक रो प्लांटिंग, इन दिस रो टू रो अँड प्लांट टू प्लांट डिस्टन्स इज युनिफॉर्म. ट्रान्सप्लांटिंग, इट कन्सिस्ट ऑफ प्रिपेरिंग सीडलिंग इन नर्सरी अँड देन प्लांटिंग दिस सीडलिंग इन द प्रिपेअर्ड फील्ड. राईसचं एक उत्तम उदाहरण आहे ट्रान्सप्लांटिंगसाठी. आणि ज्या जे मशीन वापरतो आपण ट्रान्सप्लांटिंग करायला तिला ट्रान्सप्लांटर म्हणतात. रो क्रॉप प्लांटिंग, इफ रोज प्लांटिंग बेड्स आर फार इनफ अपार्ट टू परमिट द ऑपरेशन ऑफ मशीनरी बिटवीन देम फॉर इंटर टिलिंग कल्चरल ऑपरेशन, इट इज कॉल्ड रो क्रॉप प्लांटिंग. सेपरेशन इक्विपमेंट सुटेबल फॉर सेपरेटिंग एअरबॉर्न पार्टिकल्स ऑफ राईस मिल इज, तर ग्रॅव्हिटी सेपरेटर ग्रॅव्हिटीच्या प्रिन्सिपल वर्क करतं. हायड्रोसायक्लॉन सेपरेटर मोस्टली जर लिक्विड टाईप जर आपल्याला सेपरेट करायचं असेल तर त्यासाठी वापरतात. आणि सायक्लॉन सेपरेटरमध्ये सेम प्रिन्सिपल आहे हायड्रोसायक्लॉनसारखंच, पण सायक्लॉन सेपरेटरमध्ये 2 टाईपचे वॉटेक्स फॉर्म होतात, एक आउटसाईड आणि एक इनसाईड. तर आउटसाईडचा असतो तो जे हेवी पार्टिकल्स आहेत त्याला डाऊन साईडला मूव्ह करतो, आणि जो इनसाईडचा असतो तो जे लाईट पार्टिकल्स आहेत त्यांना अपवर्ड मूव्ह करतो. इन अ साईज रिडक्शन ऑपरेशन युनिफॉर्मिटी ऑफ ग्राइंड ऑफ ग्राउंड प्रोडक्ट इज गिवन बाय साईज इंडेक्स, ग्राइंडिंग मॉड्युलस, युनिफॉर्मिटी इंडेक्स, फाईननेस मॉड्युलस. तर याचं उत्तर आहे फाईननेस मॉड्युलस. बऱ्याच जणांनी सॉइलचा सेडिमेंटेशन अॅनालिसिस केला असेल त्यावेळी त्यांना म्हणजे फाईननेस मॉड्युलस त्यांनी फाइंड केला असेल. द व्हॅल्यू ऑफ कॉन्सन्ट्रेशन रेशिओ ऑफ अ फ्लॅट प्लेट कलेक्टर इज, कॉन्सन्ट्रेशन रेशिओ म्हणजे जेवढे
अमाउंट ऑफ म्हणजे सोलार रेडिएशन कलेक्टरवरती पडतं आहे त्याच्या किती पट म्हणजे किती सोलार रेडिएशन रिसिवरपर्यंत पोचतात ते म्हणजे पडणारे आणि रिसिवरपर्यंत पोचणारे यांचा हा रेशिओ असतो कॉन्सन्ट्रेशन रेशिओ. तर त्याचं उत्तर आहे 100 असतो फ्लॅट प्लेट कलेक्टरसाठी. पण मी ICRच्या क्वेश्चन पेपरमध्ये आन्सर शीटमध्ये बघितलं तर 100 आहे पण इंटरनेटवर मोस्टली 2 to 3 दाखवतात ते. तरी तुम्ही एकदा कन्फर्म करा याचं उत्तर. डिवाइस यूज फॉर एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन टू फ्लुइड्स हीट इंजिन हीट एक्सचेंजर एक्सट्रूडर इरेडिएटर. तर हीट एक्सचेंजर हीट बिटवीन टू फ्लुइड्स एक्सचेंज करण्यासाठी हीट एक्सचेंजर नावातच एक्सचेंज लिहिलं आहे. द फ्लो इन विच द फ्लुइड पर्टिक्युलर्स मूव अलॉन्ग वेल डिफाइंड पाथ ऑर स्ट्रीम लाईन अँड ऑल द स्ट्रीम लाईन्स आर स्ट्रेट अँड पॅरलल इज नोन ॲज युनिफॉर्म फ्लो नॉन युनिफॉर्म फ्लो टर्ब्युलंट फ्लो लॅमिनार फ्लो. तर याचं उत्तर आहे लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लो इन दिस टाईप ऑफ फ्लो पार्टिकल मूव अलॉन्ग वेल डिफाईन्ड पाथ ऑर स्ट्रीम लाईन्स द फ्लुइड लेयर्स मूव स्मूथली ओवर द ॲडजसंट लेयर द फ्लुइड पार्टिकल्स मूव इन अ डेफाइनाइट पाथ अँड देअर पाथ्स डू नॉट क्रॉस इच अदर. टर्ब्युलंट फ्लो टर्ब्युलंट फ्लुइड फ्लो फ्लुइड पार्टिकल्स मूव इन अ रँडम अँड झिगझॅग वे. Uniform flow, in uniform flow, if the velocity at a given instant of time is same in both magnitude and direction at all point in the flow, is the flow is said to be uniform flow. And in non-uniform flow, manje, when the velocity changes from point to point in a flow at any given instant of time, the flow is described as non-uniform flow. Clutch of tractor is designed on the basis of constant pressure. Pycnometer method is used for the specific determination of which of the following properties of grains. Specific gravity determine करण्यासाठी pycnometer method वापरतात. हे आहे pycnometer अशा पद्धतीचं असतं. Amino acid are the basic components of protein. The relative proportion of sand, silt and clay इन अ सॉईल सॅम्पल डेझिग्नेट्स सॉईल टेक्स्चर. म्हणजे सॉईलमध्ये सँड सिल्ट आणि क्लेचं प्रमाण किती आहे आपण त्याला सॉईल टेक्स्चर म्हणतो. आणि सॉईल स्ट्रक्चर म्हणजे सॉईलचं कशी पार्टिकल कोणत्या शेपमध्ये आहे त्याला सॉईल स्ट्रक्चर म्हणतो. तर थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. फॉर मोर सच व्हिडिओज डोंट फरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल.